राज्यामध्ये सध्या कोरोनाच्या काळातही अनेक निवडणुकांची चर्चा झालेली आपण पाहिली, ज्याच्यामध्ये राज्यसभेच्या निवडणुका असतील किंवा मग विधान परिषदेची निवडणूक असेल. मात्र या सगळ्या दरम्यान सध्या चर्चा सुरू आहे ती पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची. कारण गेली 10 वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत ते म्हणजे भाजपचे चंद्रकांत पाटील. मात्र सध्या ते कोथरूडचे आमदार आहेत आणि आता त्यामुळं या जागेवरती भाजपकडून नेमकी कोणत्या नेत्याला संधी मिळणार याविषयी अनेक नावं जी आहेत ती पुढे येत आहेत, ज्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचंही नाव पुढे येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी सुद्धा अनेक नावं पुढे येतात आणि त्या माध्यमातूनच सध्या पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाल्याचे तुम्ही पाहिलं असेल. मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून नेमका कोण उमेदवार आहे, या मतदारसंघाची निवडणूक कशी पार पडेल, या सगळ्या गोष्टी आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात. नमस्कार, मी आरती मोरे, SW मराठीमध्ये तुमचं स्वागत. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे कारण या मतदारसंघामध्ये तब्बल 5 जिल्ह्यांचा समावेश होतोय. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व जो आहे तो हा उमेदवार करणार आहे, त्यामुळे नक्कीच ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून ज्यांच्या नावाची आतापर्यंत चर्चा होती ते म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील. मात्र सारंग पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी आपण या उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतोय असं जाहीरपणे सांगून टाकलं. खरं तर त्यांच्या नावाची विशेष करून चर्चा होती कारण गेल्या 4 महिन्यांपासून ते या निवडणुकीसाठी तयारी करत होते. त्यांनी जवळजवळ 62,000 मतदार जे आहेत त्यांची नोंदणी करून घेतलेली होती. आतापर्यंत जवळजवळ 3 लाखांपेक्षा जास्त या मतदारसंघासाठी नोंदणी झाली, ज्यातली 62,000 नोंदणी जी आहे ती त्यांनी करून घेतलेली होती, त्यामुळे नक्कीच ते जोरदार प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी अचानक ही माघार का घेतली याविषयी सध्या अनेक चर्चांना उधाण आलंय. कारण 2014 सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ही पुणे पदवीधरची निवडणूक लढवलेली होती. मात्र सारंग पाटील यांचा केवळ 2,500 मतांनी पराभव झाला कारण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेले अरुण लाड यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवली आणि सारंग पाटील आणि अरुण लाड यांच्या मतांचं विभाजन जे आहे ते झालं आणि त्याचा फायदा चंद्रकांत पाटील यांना झाला. त्यावेळी अरुण लाड यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली होती, पक्षाकडून शब्द देऊन सुद्धा उमेदवारी देण्यात आली नव्हती, त्यामुळे अरुण लाड यांनी त्याचवेळी जाहीर केलं होतं की 2019-20 जी निवडणूक होईल पुणे पदवीधरची त्यामध्ये मी राष्ट्रवादीकडूनच उमेदवार असेल. त्यामुळे आता सारंग पाटील यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण लाड यांनाही उमेदवारी निश्चित होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तसा शब्द अरुण लाड यांना दिलेला आहे, त्यामुळे ही उमेदवारी अरुण लाड यांनाच मिळेल हे नक्की झाले असं आपल्याला म्हणता येईल. मात्र या सगळ्यामध्ये अचानक पार्थ पवार यांचं नाव मध्येच आलं. पार्थ पवार हे सुद्धा पुणे पदवीधरचे उमेदवार असतील असं सांगण्यात आलं अशी चर्चा माध्यमांमध्ये झाली. त्या चर्चेचं नेमकं कारण काय होतं आणि पार्थ पवार का उभे राहणार नाहीत हे पण आपण जाणून घेऊया. पार्थ पवार पुणे पदवीधरमधून निवडणूक लढवणार नाहीत कारण त्यांनी स्वतः या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही असं सांगितलंय, असं राष्ट्रवादीच्या काही खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय. दुसरीकडे पार्थ पवार यांनी खरं तर 2019 लोकसभेची निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवली होती. त्यांचा या मतदारसंघातून दारुण पराभव झाला होता. एकीकडे त्यांचे वडील राजकारणात असताना, त्यांचे आजोबा राजकारणात असताना पवार घराण्यातला हा मोठा पराभव मानला जात होता. पवार घराण्याची या पराभवामुळे नक्कीच नाचक्की झालेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमी भूमीवर पार्थ पवार आता राजकारणामध्ये कशा पद्धतीने एंट्री करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि ते पुणे पदवीधरमधून निवडणूक लढवतील असं 2 दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं होतं. अशा बातम्या ज्या आहेत त्या येत होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ पवार हे पदवीधरमधून निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाची सुद्धा तशी इच्छा नाही आहे. पार्थ पवार हे कदाचित पुढच्या लोकसभेसाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत असं म्हणावं लागेल कारण त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही लोकसभेच्या निवडणुकीपासून झाली आहे, त्यामुळे ते इथून पुढच्या काळात सुद्धा लोकसभेसाठीच तयारी करतील असं एकंदरीत सध्या सांगण्यात येतं. त्यामुळे पार्थ पवार हे आमदार होणार नाहीत हे स्पष्ट झालंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही पुणे पदवीधरची जी निवडणूक आहे त्यासाठी जी उमेदवारी अरुण लाड यांनाच मिळणार हे सुद्धा स्पष्ट झालंय.